नमस्कार, पुन्हा येतो तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये. खूप खूप आणि मनापासून स्वागत. सध्या नवरात्री चालू आहेत. नवरात्रीमध्ये ना बहुतेक जणांचे उपवास असतात. चला मग आपण आज उपवासाचा एक पदार्थ बनवूया. हे बघा, हे दोन बटाटे घेतलेत मी, उकडले, त्याची सालं काढली, आणि हे एक वाटी शेंगदाण्याचं कूट. हे ना कमी जास्त असेल तरी चालेल, शेंगदाण्याचं कूट. चवीनुसार मीठ, ओलं खोबरं घेतलं आहे थोडं, हे पण कमी जास्त झालं तरी चालेल. जिरं, हे जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरं वापरा. आणि चार तिखटवाल्या हिरव्या मिरच्या. प्रथम आपण काय करूया, हे बटाटे आहेत ना किसून घेऊया. स्मॅश नाही करायचं, किसूनच घ्यायचं. म्हणजे त्याच्या बारीक बारीक तुकडं राहत नाही बटाट्याचे. चांगले उकडलेत. हे बघा, बटाटे किसून झालेत. आता आपण ना हे बाजूला ठेवूया. हे ओलं खोबरं, जिरा आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घेऊया. हे बघा, मिरच्यांचे दोन तुकडे करून टाकते आणि जिरं पण. आता ह्याच्यात ना आपण थोडंसं मीठ टाकूया. आणि थोडंसं पाणी. हे बघा, खोबरं वाटून झालंय. एवढं जाड सर. आपण पॅन गरम करत ठेवलाय. आपण खीर बनवायला घ्यायची आहे. थोडं तेल टाकूया, थोडस. तेल गरम झालंय. आता खोबरं, हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण टाकूया. तेलातला चांगलं परतवायचं. गॅसला लोच ठेवलाय मी. आणि ही बटाट्याची खीर आहे ना, जरा तिखटच पाहिजे. तुम्हाला तिप्पट तिखट आवडतं ना, तशी तुम्ही हिरवी मिरची टाका. दोन ते तीन मिनटं याला सारखं असं परतवायचं. हे चांगलं शिजायला पाहिजे. चांगलं शिजलं आहे. आता ह्याच्यात आपण थोडं थोडं करून पाणी ओतूया. परत गॅसचं ना, गॅसची फ्लेम वाढवते मी. पाणी टाकलं आपण. याला उकळी येते. आता ह्याच्यात आपण किसलेला बटाटा टाकूया. हे
पुन्हा गॅस मी ना मी लो करते. सगळं बटाटा टाकून झाला. त्याच्यात आपण थोडं पाणी टाकूया. आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट होतं ना ते टाकलं नव्हतं, ते टाकाय. थोडं आणखी पाणी टाकलं. आता त्याच्यात ना मीठ टाकूया. पहिलं आपण थोडं मीठ टाकलेलं, आता अर्धा चमचा टाकते. 7 मिनिटाला चांगलं शिजू देऊया. गॅस ना एकदम लोज करायचा. हे बघा 5 ते 7 मिनटं झाली. मध्ये मध्ये असं ढवळायचे, नाही तर खाली चिकटते. आणखी 2 ते 3 मिनटं त्याला शिजत ठेवूया. हे बघा छान उकळी आली. आपण ना गॅस बंद करूया. तुम्हाला जर दाटसर हवी असेल ना तुम्ही थोडं पाणी कमी टाका, मला एवढी हवी होती. आणि ह्याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर पाणी जरा टाका जास्त. आता आपण ना या हंडीमध्ये सर्व करूया. मस्त आणि भन्नाट अशी आपण बटाट्याची खीर बनवली, छान झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून कमेंट पण करा. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आणि मनापासून धन्यवाद. शेंगदाण्याचं कूट ठेवते फक्त असं.